फटापलं असेल ना पूजेच घेऊन घेऊ आता जेवण करून म्हणलं लवकर काय आता उशीर करा फटाके फोडणं झालं सरत झालं म्हणलं वाळ मग ताट लवकर लवकर जरा सगळं काही आवडतं मी तिथं फळा मारलं की मग कसं देतो आवाज तुम्हाला थोड्याशा त्यात बाहेर वेळ गेल्या ते होऊन येतो दर मग लवकर करून ते फळा मारन लवकर वाढ मग आलोच आलोस मी काय म्हणते म्हणा साळ भाऊ दिवाळीच्या शुभेच्छा देते का जाण तू जाय म्हणलं लवकर करते आण लवकर कर म्हणलं वाळा तू रामराम हो राम रामराम म्हणलं दिवाळीच्या शुभेच्छा म्हटलं ओ, ओ, शुबेच्चे, शुबेच्चे, थाला थाला नहीं, नहीं, हो शुभेच्छा शुभेच्छा झालं जेवण झालं म्हणलं अटपलं सगळं नाही नाही बस आता जेवणच करतो मी आता दहा मिनिटात बसून काय म्हणतात तुमचं झालं हो आपलं अटपलं तर मी काय म्हणत होतो चिमनराव हो ते आपलं उदारीची काय लिस्ट आहे ते काढून घ्या ना मग कोणाचे किती राहिले काय राहिले अर्धे दिले अर्धे उदार होते ना हो कोन, कोण कोण आहे नावं गावं हे गाव, ते काढून ठेवा आणि मला व्हॉट्सअपवर टाकून द्या उद्या सकाळपासून करतो ना मग सुरू अरे दिवाळी तांगी लागू द्या लोकांच्या दिवाळी निघाल ना अजून हा आपण काय म्हणलो तर दिवाळी नंतर वसुली करू म्हणून हा आता जाता का मग अटपलं ना आज आता महालक्ष्मी पूजन अटपलं सर झालं आता उद्यापासून वसुली सुरू करून राहिलो मी जास्त इरजण पडू देता नाही बरं भुलले की भुलले मग हो <laughs> ना पण ते आता फटाके नसून फोडणं झाले त्याची तुम्ही पैसे लिहिले हा नाही हे बा दोन थांबा झाला असं अटपू द्या ना मग जाणार दोन चार दिवस असं जमते का ते मग पाहुणे राहण्याचा टाईम आहे सरे लोक घरी आहे अजून कामात धंद्यात लागले आपले हरभरेन गवात मग लवकर वसूल करून घ्या लागते आपली उपसून घ्या लागते ते मी उद्या चाललो रामपूर गाठतो मी पहिले हो यादी पाठवा फटकन असं म्हणलं नाही बरोबर ठीक आहे मी काढते ती यादी हो कोण कोण आहे काय काय लिस्ट घेऊन देतो पाठवून मग तेच म्हणलं लवकर द्या पाठवून जेवण झालं की मी लागतो काम कमी उद्या बसून मग बरोबर झाले आपले तीन लाख रुपयाला माल आणला लाख हजार जाऊ द्या ना आता वरच काय आपलं कसं खुलं नाही ते काहीतरी जे निघन ते ना पण सोडत नाही म्हणा मी कोणा सोडत नाही ठीक आहे जितके निघलोश लाभ करतो मी येतो मी ठीक आहे ठीक आहे मग तुम्ही लिस्ट पाठव भर दिवस नाही निघाला तर कोण होई अरे हे तर पायनीतला दिसून राहिला हे तर लुटेरे दिसून राहिला मामा लुटेरे अरे का हो कुकडे म्हणला कुकडे दौरा काही नाही ते वसुलीसाठी आलो तुम्ही मी आपलं फटाके खरेदी केले की लोक आहे ना तुमच्या गावातल्या नाही काही काही नेलेले आहेत त्याचे घर पाहिजे होते आपल्याला कुठं आहे काय सांगसा गो काय हरकत आहे कोण आले तुमच्या कोण होई कोण म्हणलं आता पहिलं ना व्हायच पिस्तूल घर फिरवे पिस्तूल घर फिरवे ऑब्लिक जगन टोय गोटे पिस्टुल, पिस्टुल हो पाचशे रुपये हो बाकी आहे अरे अरे पिस्तूल पिस्तूल घर फिरवे त्याला उदारी आहे तुमच्या भाषेत हो ना भाऊ जे लिहून दिलं ते आणलं म्या हो त्याच्यात पिस्तूल घर फिरवे जगण टोय गोटे अब्लिक मधले पाचशे रुपये हो हजारचे फटाके घेतले त्यान पाचशे बाकी आहे त्याच्याकडे अर्धे नगाद अर्धे उदार अशी योजना होती हो आतापासून उदारा सुरू झाल्या पिस्तुले बरं बरं ठीक आहे काही का हरकत नाही झुंबर घर फिरवे विचारा तुम्ही नाही तर गुंपाबाई घर फिरवे हो असं विचारा पुढे जा तुम्हाला दिसतेच ती एक मोठं असं गेट आहे लोखंडी तिथं त्याचे घर तेच आहे बरं अजून कोणाचं काही नाव पाहिजे का अजून कोणाचं काही बाकी मग ते पुढच्या पुढच्या लिचार तुम्ही हो पहिले हे सॉल्युशन करू द्या म्हणजे सुरुवातीतून करतो मग त्याच्याकडून दुसऱ्याचं नाव घेतो झालं तुमचं काम आता येऊ शकता जा मग आता काय होईल काय म्हणजे काय नाही एवढ्या सकाळी राहिला दिवस नाही निघाला ना भाऊ लस सकाळी आले पण पैसा इतक्या लवकर पाच नाही वाजले अजून नाही ते कसं लय वसूल आहे ना हो म्हणून कसं लवकर लवकर असं दिवस बातच जाते ना पटकन आपलं वसूल केलं घरी लोक सापडते नाही तर कोणी वावरात गेलो कुठं गेलं गावाला गेलं काही सांगता येत नाही ना म्हणून सकाळी सकाळी सुरू केलं अजून पाळा टाकून नाही झाले तर बरोबर ठीक पाय जा

कायची कशी कुशीन तुम्ही जी आहे त्या बला इथं प्रत्यक्ष जगन टो गोटे आणि ते मुलगा तुमचा मग समजा ते प्रत्यक्ष तोंडावर तोंड पडलं म्हणजे त्याला आवाज द्या तुम्ही मग सांगतो किती आहे काय आहे कायचेंघोळ कर सर का येणार हे बदल ते चालू चालू मी बाहेर समजा मी आवाज देतो आमच्या बोला काय पुरात आमच्या कोण आराम पारे कोण होई म्हणलं कोणाला माणसाला म्हणलं गाडी आपल्या घराबुडी लावली पैसे आम्ही पुरात जिंकले जगाने जिंकले पाचशे कोण बाबा ते दिवस नाही निघणार राम पाहिले सकाळी उन्हाळा पैसे काय काय बुडून ते पैसे काय पैसे पैसे काय म्हणते माहित नाही मी विचारलं पुराले म्हणजे सांगतो काही पैसे आहेत काय मला काहीच माहित नाही काय समजते असं नाल माहिती काय काय तुम्ही पाहिजे काय म्हणते सगळी एवढं सकाळी पाहतो त्याला सांगतो ना एवढे सकाळी काय ते काय डुडून पैसे आलीस मी आता थमा म्हणा बारा थांबा म्हणाली

आता यांनी काही गरज पैसे ठेवायची हो बरं ठेवा मी त्याला फोन करतो त्याच्या गणली नाही बलाला पाठवतो झुंबर जाय बोलतो आंघोळ करून लवकर बोलावणार बरं हा भाऊ तुम्ही जर बसा एवढ्या सकाळी सकाळी झाकीत लोकांच्या घरात नको तुम्हाला पैसे बसा इथं हो नाही तर मग कसं दोन दोन दो मिनटं थांबा गाडीत बसा तुमच्या हो ना पण ती सळा बाकी आहे मी आणलं बघ कस मंदा मंदा त्यापेक्षा अंदरच बसतो ना खुर्ची टाकून द्या बस तुम्ही दोन मिनिटं

फटाके हो आणले होते ना हो त्या दिवशी ते अर्धे नगद अर्धे उधार होते पाचशे द्या म्हणे पाचशे नंतर द्या म्हणे तर ते भानुदा आम्हाला घेऊन दिले होते आता आम्ही पाचशे रुपये आईले फोन करून ते देऊन टाकले फोन पे ना पण पाचशे रुपये बाकी होते हो पण नगद आणायचे असते का पैसे होते काही मी आपलं आता किती सकाळी आला ते दिवस नाही निघाला घरामुळे दाट्यामुळे उभा होता ते आपण ते म्हणे काही द्या म्हणजे दिवाळी झाल्यावर अर्धे असं म्हणे म्हणून भूषण द्या म्हणजे घेऊन टाक म्हणे देऊ म्हणे पुढे आपण काय करत नाही उदाहरणाराची नी जायची स्थिती बसली आपल्याला जायते काय म्हणते पाहिजे ते रोजगारी करून हायवरून पैसे सांगून देते जाय लवकर घरी पैसे दे आता फराय पाणी चार रास्ता मारते आता जाय लवकर तुला माहिती धंदे कसे करायला लागते मी होतो मुळे लवकर कसं चांगला म्हणजे आता मोठेपणा नाही सांगत मावशी मी पण हे बाबा सांगतो ना जिबिल चवस आली माय हो नाही ते सांगतो ना ज्याने कोण केला असन हाताले चव आहे त्याच्या हो चिवडाही आहे अनारसी आहे चांग करंजी चांगली आहे शंकरपाळे चांगले आहे असं म्हणजे जिबील चव आली माय आता जेवायची सोय लावते बाबा नाही नाही म्हणलं हो चांगलं झालं पण ते आमच्या जवळ आम्ही नाही केलं ते म्हणलं हे पोरग आहे तर यानं घेतले का मला फटाके हेच हो हो हेच बाबू आहे ते हो हो बरोबर हे आहे एक पोरगी होती हे होत यायचे जिकडे कर भाऊ पैसे बाकी राहिलेले पाचशे हो ना पण दिवाळी काल नाही तुम्ही आले बी तुम्ही म्हणे कई गेले चालते म्हणजे पुढे कई म्हणजे आता दिवाळी झालीच ना मग आता महालक्ष्मी पूजन झालं म्हणजे दिवाळी झाली

एक मिनिट हे यायले ओकता का तुम्ही काय भूषण टोयगोटे भानू पवार हो यायले ओकता का तुम्ही बावीस हजार रुपये त्याची हो यायचे संग आलतीत ना ते विकासाठी घेतले होते त्यानं हो मी सध्या रुग्ण म्हणतायची ते आम्हाला माहिती घर इकडे समोर गेला इचारा कोण आले कंजरपट्ट्यात घर कोणते घ्या म्हणलं लवकर निपट्टे उशीर झाला ना बे चला लवकर लय का ते आले म्हणते बाकीचे आपणच राहिलं होतं ना चलपट झुमरे लवकर फोटो फोटो काकडा सुरू लागते चला काय झुमरे काय उशीर झाला ते कोण आलत सगळे सगळे आलता ते केला लागला काय बाबा रस्ता ताफाय आहे बघ आता हे फोटे फटाके आले त्या दिवशी अर्धे पैसे उदाहरण अर्धे पैसे ना का पाचशे रुपये दिले म्हणते अरे राहिले पैसे मागाल ते एवढा सगळे आला बा कोणा घर दाखवून को दिले राहिला ते माघरी म्हणजे काय पैसे पाहिजे आता जगाला पाठवलं खरोखर आहे का नाही देऊन देतो पोटेफटीस तुम्ही म्हणे खरी गोष्ट नाही का पाशा ते तुम्ही ना म्हणेना कालचीच गोष्ट आपण दुकानात बसलो होतो फटाक्याच्या बरोबर बरोबर मग भाण्याची इकडे पैसे आहे समजा मग हे बस तिथूनच आणले न सांगा म्हणजे तिथून सुरुवात झाली होती घरा बसून आता आता येले मागणार आहेत ते बरं तेच तेच सर बघा आता ते पैसे लागलो आता पहिले तुमच्या पुढे जात आहे खोराचे जर सांगत राहिले पट टक्की इकडे जाणार आहेत ना ते मग काय आता भाण्यानंत किती वीस हजार रुपये बाकी द्यायची इकडे मग शंभर टक्के त्याच्या घरी येऊन बसते बसते आता उधर काही हराच्या घरच येईल घेऊन जायचे पटक बाबा लय टेक्निक आण द्यायची बे भाव दिले मुद्दल वसूल केलं नफास काळाल्या आला आता मग काय हो घेऊन जा घेऊन जा हे आले घेऊन बेभाव आहे ना किती माग इकडे फटाके आहे ना मग काय दडपुरत दिलं नाही आले पण हे पुट्टी काय म्हणलं एवढं दिन म्हणून पैसे देत नाही म्हणे बा असं म्हणत काहीतरी चाटा देतो म्हणे काय करा पैसे काही सोडत आहे ते ते बरंच ते लुटे राहते बाबा के त्यांना केला काय बिझनेस त्याचा आहे का अरे बाबा मग ते काय सोडते राजे ते अंगणातून ना उठत नाही झालं बाबा भाण्याचा त्याचं काय खरं नाही सांगून दिसते येईल का आहे म्हणा आलं म्हणा ते लवकर उशीर उरायला आपल्याला पैसे द्यायचेच नाही आपल्याला दिले हो लय लावलं त्या भाण्याला फोन करतो मी त्याला मग तो सटका म्हणतो तिथे थांबू का म्हणतो चला आपण चला मी फोन लावून देतो रस्त्याला लावतो उशीर उरायला चल आपण उशीर आपल्याला हिशोब करायला काकड जाटक मी काय म्हणतो ते पैसे राहू दे तास पैसे तो काय आले हिशोब करायला आता बाकीच्यातून फटाके आपल्या पाच हजार रुपयाचे सगळे रक्कम किती आली आपल्या पैसे बाबा आणिच मागे एवढे मोठे पैसे नाही हे वाहते काय आहे आपल्याला किती आले सगळे पंचवीस हजार रुपये आलेले पाच हजार रुपये उद्या लोकां तिकडे हा तीस हजार रुपये आतापर्यंत आपला गल्ला आलेला आहे आणि एखादा फेटायला पाच सहा हजार रुपयाचा नफायचा पाहिजे एवढा समजा आपल्या जर माल बाकी म्हणून म्हणलं कसं आहे तू घेऊन घेऊ अर्धी मी घेऊन ये तो अर्धी बाकीचे पाहू मग साडेबारा साडेबारा घेऊन घेऊ हिशोब पुढे ना माघरी बातच उपडे लागते ते माड्या माहित नाही बाजी तू तास दोडावर येते पंचवीस हजार रुपये आणि पाच हजार उदारे आहे ते वसूल झाल्यानंतर सगळं हिशोब करू आणि बस जाय तिकडे ना राहिलेले आपण फटा घेऊन टाकू आता तू ऐकतच नाही बरं ठीक आहे मग घेऊन जाऊ मी सगळे पैसे बरं जाऊ दे तू ऐकतच नाही तर ना पण ते येईन नाही का पैसे मागायला आज नऊ द्या त्याचे पैसे सोन्या ठेवला ग हा तास पैसे दे वीस दिन बाकी आहे ना त्याची त्याने काय आतापासून द्या लागते त्याची नोक काळजी करू तू ते लय उशीरा येणार आहे ते म्हणजे मागे पण काही दिले चालते म्हणजे मग त्याने काही काळजी नाही नंतर ऐकते मग किती भाव लावला त्यानं मग पूर्ण मुद्दल वसूल करायला त्यानं

काय बुरायला मार आला का ते आला का अरे पाच वाजता आला म्हणजे ते मग आता काशीनाथ सांगूनच राहिले ना सकाळी चालता म्हणजे ते जगण्याजे काय पैसे होते घरी गेले ते तिथं आहे म्हणजे बसून आता झुंबर भाऊ सांगे बा ते काय नाही ते बा शंभर टक्के तुझ्या घरी जाते ते आता कावरा दिसून नंतर काही दिवसानं आलाय म्हणता बरं पाहतो मारती तू पाय तू काय त्याला काय करायचं म्हणजे बा तुम्ही येऊस नका काकडा आरती द्या तिकून तिकडे फरार वावरात दे न देऊ नका त्याला पैसे सध्याची अजून म्हणा ते गडबड करू नको म्हणा मग आपल्याला का लट टिपारी दिले त्यानं नाय दटरून भाव लावलेला आहे ना पैसे देतच ना आम्ही पण आता चाड डास करतो ना काय करायचं काकड आरती सांग मग काय चल तू इकडे आम्ही सांगतो काय तुला ये ये लवकर इकडे

बोलण्यावर नियंत्रण ठेवा म्हणते का नाही हो मग हिशोबानंच बोलावं लागलं तर ते कसं आहे आपले पैसे होते तर उदारीचे हो अर्धे नगद अर्धे उदार योजनेचा आपल्या मुलानं लाभ घेतलेला आहे वीस हजार रुपये फटाक्याचे घेणे बाकी आहे हो म्हणून इथे येऊन बसलेला पोराचं काही सांगत नाही उगत नाही हे उद्याला कार्य करून लोकायचं ही अशा लोकांच्या काय करते याने घरात पाय टाकू देणार म्हणजे मोठं कठीण काम आहे ना फालतू दिन घबा सुरू लावून तर बसा लागत बरं झालं रात्रीच बरोबर ठेवलं हे बा म्हणलं तुमचे पैसे किती आहे वीस हजार रुपये का असं असं किती किती रुपयाचे फटाक्याने जाईना तीस हजाराची घेतली जाईन दहा जमा केले वीस बाकी आहे दिवाळी नंतर देणार होते म्हणून आलो असं असं हो का ना काही नसतीच कामं करते हे तीस तीस हजाराची फटाक खपले तरी असं काय बरं हे बा भाऊ तुम्ही बसायचं चार हजार चार पाच झाला तुमचं हो 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 चहा चान झालं आपलं हो मावशी चा आगी दिला थोडेसे पोहे करतो म्हणे मला करा बा पोह्याच्या सुविधासाठी हो बरं बरं बसा तुम्ही दोन मिनिटात आलो मी एक मिनट हो या ना या ना मी वाचतो आता पेपर हो कसं पैशाचं पा फक्त मुलगा काही येते घरी मुलगा हो ना येऊनच राहिला सर मी आरतीतून तुम्हाला आता ती येऊनच हो येईन पाच दहा मिनिटात बसा इथंच बसा मी येतो अंदर बरं येऊ द्या ना येऊ द्या ना हो काही गडबड नाही आपलेली हो शांतते ना येऊ द्या येऊ द्या तुला समस्या का नाही मुलं आहे का नाही ते माणूस कोणत्या लागत नाही माहिती नाही का तुले तुला हातच्या घ्यायला त्याच्या जोड काय उडवून नेम नाही त्याचा उभ्या उभ्या चाटा दिली ते अशा आले ते बाजीवर बसून मस्त फर्स्ट क्लास पेपर वाचडायला चहा झाला त्याचा हा काही समस्या का तुले, तुले। आ, अशा दट्टा उघडला नाही पाहिजे अंदर नाही घेतलं पाहिजे अशा म्या काय घेतलं त्याने गलीवर बसला ते गाडी लावली आपल्या घरापुढे जे आलं ते जे आलं ते त्याला सांगत बसला पैसे घेणे पैसे घेणे मग आलं काय 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 नाही भानू तिकडे म्हणजे फटाक्याचे पैसे तर म्हणजे कमीत कमी पाणी तरी पाहा म्हणजे मग काय म्हणू मी त्याने पाणी म्हणता म्हणता चावर आला आणि चावून आता म्हणजे पोय करता का मग म्हणून म्हणलं पोय करा आता मला येत ना स्टोरक तुम्ही या भांड्याला काही गरज हा आता अजूनही आलं नाही ते काकडा तिथं सांगत होतं ते मला विषय तरी काढला त्यान उदाहरण गिदर काही आणायची गरज होती कायले या माणसापासून आणत असते का लोकर आहे नाही काही चार दिन माहिती नाही तुला शंभर देते पाचशे काढते आणि या पोट्याला समजत नाही

हॅलो बोला बाबा काय का नसते काय नसते काय 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 काम कुरायला भरून तू हे फटाक्याचे धंदेने ते उदारीन पादरीत करत असते का लोक पैसे देत असते का आणि हे म्हणलं लुटीर येऊन बसला ना तुम्ही कबूल केलं म्हणते दिवाळी झाल्यावर पैसे देतो म्हणून ते येऊन बसला त्यांना पैसेच पाहणं काय ते काय का, का, का पैसे का? अरे म्हणा बा दिवाळी झाल्यावर म्हणते दोन तीन महिन्यानं पैसे दे देत म्हणजे असं म्हणेन ते मग ते आलाय का एवढा लोक रे आला काय आला ना बाबा सकाळपासून येऊन बसलाय म्हणते ना आपण तिकडे गेलो तर मग काय नाही काही अजून फटाक खपाय मला त्याला सांगून द्या नंतर या मला आठ दिवसांनी या या सध्या पैसे नाही मग फटाके राहिली काय नेहमी मग दोन चार महिने आता सांगून त्याला कळत मला ते आम्ही वारत आलेला सध्या काम कमी या म्हणा नाही ना देऊन टाकणार रे ते असं कसं असे लोक घरावरती फिरणं नको बाबा त्याचे पैसे काय असून आले असून देऊन द्या नकरी करायला पैसे नाही झाला त्याला एवढे वीस हजार रुपये मागचे ते हो त्याला कसं म्हणतो घाटा आला असं तर सांगतो मग पुढे कारण की त्यानं पुरे मुद्दल वसूल केले आहे बाकीची वसुरी मारायला हो त्याला सांगा मला ते गावाला गेला म्हणा सध्या टाईम नाही म्हणा ते हा वारातले काम सुरू आहे नाही तर काही सांगा

नाही मी नाही खात हो खा मी मी चिवडा खाला सकाळी हो आता तुम्हाला चिवडा चालत नाही मी नाही बरोबर खा तुम्ही हो खा खा तुम्ही हो काळा लागन विषय आता भानू येत नाही मला बरोबर बरोबर काही निंबू असतं तर निंबू गिंबू आहे का आपल्याकडून निंबू जर असतं तर जरा पिलं असतं म्हणून म्हणलं निंबू कांदा आहे ती काही संग नाही निंबूच नाही तर लिंबूच नाही आता कसं घरी नाही ना बाजार केलाच नाही आता बाजार केला तर निंबू आणले नाही हो घ्या ना त्या उरकून घ्या आता बा तर बाच लावते एक एक बरं मी काय म्हणत होतो लुटेर भाऊ आपलं ते भानू आहे का नाही माझा मुलगा तर ते सध्या वावरात गेला ट्रॅक्टर चालू आहे वावरात तर सध्या काही त्याचं येणं होत नाही आणि विशेष म्हणजे कसं तुमचे जे पैसे आहे की नाही तुम्ही अटक दिवसान या कारण की काय सध्या अजून त्याचे फटाके एकाच यायचं काही लोकांच्याकडे उधारे अटकलेले आहेत आता सगळे जमा करून तुम्ही अटक दिवसांनी या म्हणे का फाशीला तर गायल म आठ दिवसानी आणि पंधरा दिवसांनी या पण म्हणलं लिस्ट आहे मापूशी पहिला एकच आत्ता झाला आणि हे दुसरं हो याच्याशिवाय मी पुढे तिसऱ्याकडे जातच नाही हो पहिले पैसे नंतर बाकीचा व्यवहार होईल खाण्यापिण्याचा लाड पण बाकीच याच नाही आपल्या पैसे सांगू राहायला आता मग मी काय मग पैसे देतो ते दे? आठ दिवसानं अजून फटाके जाना हे बघा तुम्ही बोलूच नका तुम्ही त्याला इथं बोलावा इथं बोला, बोला कुठं असं ते मला सांग बोल म्हणा काय तर तिथून काय फात्या फाळून राहिला ते बोला पण ते ट्रॅक्टर सुरू आहे काम सुरू आहे सध्या राहू दे ना तुम्ही आठ दिवसांनी येणार तुम्हाला पैसे मी ना आठ दिवस दोन हो दे दोन दिवसात माझ्याकडे एक पर्सेंट व्याज लागू होते मग व्याजानं पैसे आणून मी धंदा सुरू केलाय तुम्ही काही करा ती त्याला इथं बोलवा मी बोलतो का आहे ते म्हणजे खाऊन पिऊन आपल्याला गरम उरला हे बा म्हणलं भाऊ थांबा मी त्याला डबल फोन लावतो बा लवकर काढून द्यायला बोलतो हे म्हणलं बा कुठं जिथं असेल तिथून ये म्हणा तू ते निपट राखवा नाही तर आपण कसं इथून हालतही नाही सांगून राहिलो দেই দি লাগ গাড়ীত ফোন লওক বলুৱা ঘটি পইচা পইচা মই মৰম হল বলুৱাই তু কুট আছে ঐকু নাই ৰাতি ই পইচা ঘৰত জান নাই

तुम्ही म्हणता दिवाळी झाली नाही झाली नाही अरे कालच महालक्ष्मी पूजन झालं ना आता काय राहील तुमचं मग काय काय का पुढच्या वर्षी देता का तुम्ही हे प ते काहीच जाणत नाही मी पैसे तुम्ही कुठूनही सोय लावा माय अर्धे पैसे मला लागतील म्हणजे लागतील भाऊ हो मी लिस्ट तयार आहे एक एक माया कवर करणं सुरू आहे हो तेच म्हणलं आज देतात द्या नाही तर उद्या द्या सोयऱ्याला फोन लावा कुठेही लावा पैसे जमा करा मायामुळे वीस हजार द्या अरे माल नाही केलं बाबाल अजून माल ना। खपला की ना दो तीन दोन तीन दिवस मग न्यायाच्या वगैरेच समजायला पाहिजे तुम्हाला इकण होत नाही म्हणून आम्ही दोन घंट्यात माल रिकामा केला तुम्हाला काय झालं कराल टेक्निक वापरान तुम्ही आम्हाला सांगता का ते तिकडे का जमाना काही करा तुम्ही पैसे लागतील म्हणजे लागतील भाऊ बोला पण तुम्ही काका काय का म्हणले किंवा नंतर द्या म्हण तुम्ही अजून आमचा खपास आहे उदर आहे लोकां उदारे उसरू करणार मला काही सांगू नका तुम्ही म्या सांगतलं तुम्हाल तुम्हाला उधार द्यायचं कोणाले मॅ म्हणलं का म्हणलं काही तुम्ही दिला तुम्ही पाहता मला काय सांगता पैसे माया लागतील भाऊ आजच तुम्ही पुढचा नाही थांबत ना बाबा इंटरेस्ट लावणं सुरू केलं ना त्यानं कालपासून हे आजच्याच द्या तुम्ही नाही तर मी इथं बाजून बसतो बा रावटी मांडतो मी जोपर्यंत बजेट बसून तोपर्यंत मला सांगा तुम्ही निघतो मी इतर भाऊ हे दिले आणि आता तुम्हाला काहीच नाही भाव लावला आता एक एक किल तुम्ही जास्तच भाव लावला मग काय झालं तर पाल तुम्हाला दिसत नाही का नाही का शिक्षण घ्यान जराशी आधीच पाहायचं काय भाव आहे टाव आहे हा धरले की निघाले आपले वीज जमा करा तुम्ही काय आहे ती काही करा तिकडे तुम्ही

काही बोल नको ना तू तुला द्यायचे जीवावर येऊन राहिले मग तू काही सांगतो काय सांगतो म्हणजे इथे नाही भूमी जाते नाही का हो चुल आपलं काय चुनखो चुनखो त्यानं म्हणलं आहे तुमच्या बच्चे हजार रुपये का दोन हजार रुपये नेले म्हणजे ते म्हणे बी आम्ही खोटा नाव सांगितलं म्हणे खोटा पत्ता दिला म्हणे मग अशा किती गेले असेल तुमच्यापासून अरे बाप मग तो चांगला शॉर्टकट वाटते बाबा नाही नाही सोल्युशन काढाच लागा नाही हो असू दे त्याची नको काळजी करू तू तुय पाय पहिले तुय निपटू तू माहिती मी तुम्हाला काळजी नको करू पण तुम्हाला हे बघायला फटका बसणार आहे थांबा दे तुम्ही तुमचे थांबा थांबा बोलता म्हणजे झाले ना वसूल मला वाटलं देणार नाही लगाय इतके लवकर समजा दिले पुरे अरे दोन मिनिट मग काय ठाई मुक्का माझ्या हिशोबानच गेलतो ना नाही तर टाक पैसा पी नाही तर म्हणलं इथंच राहाय तुम्ही बिलकुल पैसे आणूनच दिल त्यानं घरात जाऊ हो पण राजे तरी कसं एक दोघांना आपल्याला नाही पण पन वीस पन्नास लोकांना फटके दिले हो खोटे पत्ती देऊन लोकांना आपल्या पत्ता मालने आता हो मला वाटते आपल्याला मुद्दलावरच समाधान मान लागते आता पुढे ते कसे काय कुठे जाणार आहे त्याचं आपलं सीसीटीव्ही नव्हते घ्यायचे नाव लिहायचे असते पुरा फेश येत जाईल मग त्याचे आपल्याला फोटो माहिती ना कोण काय मग झालं ना मग मग कस का मग आता पण त्याला पाव कुठं हो इतके लोक आण कुठं पाव देईल ते मायकडे होणार तुम्ही त्याचे पैसे वसूल करून मायकडे लागले उद्याचा पेपर वाचला फरक पहिले ते पान तुम्ही वापरू म्हणजे कसं काय म्हण काय करता काय नाही नाही ते तुम्ही उद्याचा पेपर वाचला की बा आपल्या घराबुडला येण्याच लागते पैशाची मग जेवढ्या नाही नेले तेवढे सगळे बिलकुल हजारच होणार आहे पैसे घेऊन काय काय कसं मग ठीक आहे पण हे पैसे घेऊन घ्या तुम्ही बाकी मग हिशोब सगळे आल्यावर करून घेऊन चेक वर काय सहा लाख रुपये सापडत काय म्हणते बा विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रवासादरम्यान पन्नास हजार पेक्षा अधिकची रोख रक्कम जवळ बाळगता येत नसल्याने ही कारवाई करण्यात येत असून त्याचा तपास सुरू आहे पा म्हणलं जास्त पैसे घेऊन येत नाही आतापोस्ट वर चेकिंग सुरू आहे म्हणते जाऊ दे ना आपल्या घागा लागते हो पाय पुढचं दुसरी बा आपल्या शेतकऱ्याची काही बातमी आहे सोयाबीन वाढत पाय ना सोयाबीन सोयाबीन तेच आहे सोयाबीन आता मार्केट बंद आहे अरे बाप मामा अरे बाबा हे तरच बातमी खतरनाक काय हो अरे बाबा फटाका व्यवसायाची फसवणूक जाहीर आवाहन फटाका व्यावसायिक होऊन अरे बा आपण आणलं आपलंच नाव नाही तिच्यात पाहतो त्यामुळे काय तर आपलं आपला प्रकार नाही का कोणी दुसरं साहेब काय बा जाहीर आवाहन फटाका व्यावसायिकाची लुबाडणूक तर सदर जाहीर आवाहन करण्यात येते की काय मामा फटाकेवाले या व्यावसायिकाकडून ग्राहकांना जी योजना दिली होती त्याचा गैरफायदा घेण्यात आला तर सदर योजनेमध्ये लोकांना अर्धे पैसे नगद अर्धे पैसे दिवाळीनंतर अशी त्यांनी योजना आखली होती फटाके करता परंतु लोकांनी खोटे नाव आणि पत्ते देऊन त्यांच्यापासून अर्ध्या रकमेत पैसे घेऊन गेले आणि ज्यावेळेस त्यांना पैसे मागण्याकरिता हे गेले तर ते निदर्शनात आले की हे खोटे पत्ते आहे अशा प्रकारचे व्यक्ती नसून कोणाचेही नाव लिहून त्यांनी फटाके नेले त्यामुळे मोठ्या प्रमाणात व्यवसायाची फसवणूक झालेली आहे परंतु सर्वांना एक सूचना देण्यात येते जे कोणी यामध्ये सहभागी असेल त्यांना मोठ्या प्रमाणात दंड होणार आहे कारण की उद्याच्या पेपरमध्ये त्यांचे सी सी टी व्ही अंतर्गत जे काही फोटो काढण्यात आलेले आहेत ते प्रदर्शित करण्यात आहे त्यामुळे आपण लवकरात लवकर पैसे या या खालील पत्त्यावर जमा करावे अर्धी रक्कम आपण जमा करावी आणि या कारवाईपासून वाचावे अशा पद्धतीचं आवाहन करण्यात येत आहे अरे बाबा उद्याचे पेपरला मग फोटो साहे आपला शंभर टक्के अस तरी समजा नाव नाही कसं करत आपल्याकडे किती हजारासाठी ना हजार ते देऊ कुठं बसता मामा दिंटा खुबा देऊन देऊ त्याचे ते पत्ता दे कुठं नसती बसता बा साऱ्या गावात बदनाम फालतू तरी काय करतो बा मग दिवून हो पुरते दे फालतू घ्याल नसते पुरले जाऊ दे उद्या देऊन टाका दे लवकर सकाळी पत्ता पाहून घे लवकर कापून ठेव द्या ठीक आहे जाऊ तिकडे नसते कामाचं काही दोन दाखवायला जागा राहीन का हा सोया धारत नाही काही सुद्धा लागते का ते फोटो टाकतो म्हणे ते मग जाई रावान वाचलं म्या तहीच पैसे घेऊन म्या ना उद्या आले सटकन नेऊन देतो मग काय बाबा ना शंभर दिवशी लोक आहेत कोण खोटे पत्ती दिले कोण कोण काय बघ सांगूच नव्हता अग अलग नाव तुमचं काय आहे आम्ही ते सांग ना पण आम्ही खरं नाव दिलं होतं पण ते आता ते म्हणते की सगळ्याचे फोटो टाकतो म्हणून मग म्हटलं बा जाऊ द्या देऊन टाका पैसे नाही तर आम्ही तर देऊनच राहिलो त्याला मग मी काय देऊनच राहिलो का पण आता फोटोची धमकी दिला बाबा सगळे झालेत ना ते एका दिवशी वसुली मारली पुरी ना भंड्या द्या एक एक फंड्यात लोक आहे मग काय हो त्या दिवशी मला घेऊन जा घेऊन जा दिवा झाल्यावर काही द्या आणि एका दुसऱ्या दिवशी वसूल केले पुरे पैसे अ नाही तर फोटो टाकतो म्हणते जाऊ दे आम्ही लागतो लाईनीत नाही देऊन टाकतो जाऊ द्या हजार आहे आमच्याकडे चला येतो आम्ही देऊन द्या बा हो दोन होते दिले मी आता चला येतो मी